जाने का दिल भी हो रहा है। जाने का दिल इसके लिए नहीं हो रहा है कि यहाँ पर एक परिवार बन गया हमारा। कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी ठरलेत खरे हिरो। कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी 3 शिफ्टमध्ये डॉक्टर, परिचारिक असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहोरात्र कार्य करत होता। यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मिलिंद पवार, डॉक्टर मारुती पोटे, डॉक्टर दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाडे, परिचारिका व कर्मचारी नेहा चौधरी, रोहन केळकर, शालिनी खानापूरकर, डॉक्टर प्रसाद तुषार सोनावणे, गजानन चौधरी, सविता अग्निहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनीषा सोडंके, शकुंतला सुरवाडे, नीलम पाटील या सर्वांनी अहोरात्र रुग्णाची सेवा केली। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर यशस्वीपणे उपचार करून त्याला 17 दिवसात बरे करणारे हे सर्वे खरे तर हिरो ठरलेले आहेत, द रिअल लाईफ हिरो। या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटोडे यांचेही अमूल्य असे सहकार्य लाभले। डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे सर्व देवदूत मिळाल्याने माझं नवीन जीवन झालं, असा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो। पुन्हा बरा होऊन घरी परतेल किंवा नाही असे वाटले नव्हते। माझे कुटुंबही तणावात होते, मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार झाले। अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात पूर्णपणे बरा झालो। माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे सर्व माझ्यासाठी देवदूत ठरलेले आहेत। मी खूप आनंदी आहे व त्यांचा आभारी सुद्धा आहे। माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, हाऊ इज द जोश, जय हिंद, जय हिंद। मला असं वाटतं की आपण जे काही करत होतो, करत आहोत, ते भावना त्याच्या मागचं चांगली आहे की लोक बाहेरून आपल्यावर एक विश्वासानं विचारतात। आणि कोरोनासाठी हे आपलं स्पेशल रुग्णालय माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी डिक्लेअर केल्याच्यानंतर आपल्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे आणि वाढलेली आहे। तुम्हाला जे टेन्शन होतं तेच आमच्या मनामध्ये सुद्धा होतं, किंबहुना ते काही पूर्ण गेलेलं नाही, एक वेगळ्या प्रकारचं असेल, परंतु एक विश्वास आपल्याला याच्यातून मिळालेला आहे की आपण प्रॉपर केअर घेऊन जर पेशंटची ट्रीटमेंट केली तर आपण त्या रोगापासून स्वतःला बचाव करू शकतो, दूर राहू शकतो। एवढी जरी आपल्याला हिंमत मिळाली तर मला वाटते पुढच्या प्रत्येक रुग्णाला आपण चांगली सेवा देऊ शकू, अशाच प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे घरी पाठवू शकू। ऐक नाही, धन्यवाद सगळ्यांना, थँक्यू।